गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। पर्यटन हंगाम आणि आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेत। याविषयी आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्ग आणि गोवा पोलिसांची संयुक्त बैठक पेडण्यातील रेस्ट हाऊसमध्ये पार पडली। उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना आणि सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याबाबत माहिती दिली। टुडे विथ द इनिशिएटिव्ह ऑफ महाराष्ट्र अँड गोवा पोलीस बॉर्डर मीटिंग, इंटर स्टेट बॉर्डर मीटिंग वॉज कंडक्टेड बिटवीन SP नॉर्थ गोवा अँड SP सिंधुदुर्ग। इट वॉज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह। इट वॉज अटेंडेड बाय PIs ऑफ बोथ साईड्स, महाराष्ट्र एज वेल एज ऑफ गोवा, अँड इन व्ह्यू ऑफ द अपकमिंग टूरिस्ट सीजन अँड इलेक्शन्स वी हॅड डिटेल्ड डिस्कशन्स अबाउट द इश्यूज and we have undertaken to smoothen all the issues and to ensure that there is efficient coordination between the state police of both sides. We are anyway on very good terms with Maharashtra police, and officers of Maharashtra police have always been cooperative with Goa police. We have earlier did joint investigation, joint detection in important cases, so this was a step forward in that direction. And we have heard issues of Maharashtra also. We have conveyed our issues and we are looking forward to sorting them. And we have also undertaken that we will hold this meeting on a regular basis to ensure that the border area of Maharashtra and Goa remains peaceful and friendly with tourists and very safe for the residents of both sides. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि गोवा, नॉर्थ गोवा जे SP अशी मीटिंग झाली। या मीटिंगसाठी बॉर्डरचे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि गोवा पोलीसचे प्रभारी अधिकारी कॉमन मीटिंग झाली। जसं आता सांगितलं की सर्व महत्त्वाचे इश्यू डिस्कस केले, येणारे इलेक्शन निवडणुका आहेत, त्याचबरोबर टुरिझम, त्या संदर्भातले सर्व इश्यू आम्ही एकमेकांशी शेअर केले। जास्तीत जास्त टुरिझमला व्यवस्थित सपोर्ट, त्याचबरोबर सेफ्टी, दोन्ही बाजूची सेफ्टी रेसिडेंटची आणि व्यवस्थित कोऑर्डिनेशन। आणि यापूर्वी जसं सांगितलं, काही गुन्ह्यांमध्ये यापूर्वी देखील आपण सहकार्य केलेलं आहे, गोव्यांनी आम्हाला केलेलं आहे, गोवा पोलीसने आणि महाराष्ट्र पोलीस, सिंधुदुर्ग पोलीसने गोव्याला केलेलं आहे। त्याचाच एक सातत्य कंटिन्युएशन आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणून ही मीटिंग आयोजित केली होती। अशाच प्रकारे वारंवार आता मीटिंग आम्ही आयोजित करू, जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त पोलिसांचं सहकार्य आणि शांतता प्रस्थापित। गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा।